आपण वर्षाच्या अशा एका काळात आहोत ज्याला एक विशेष महत्व आहे आध्यात्मिक मार्गावर असणाऱ्या लोकांसाठी मार्गशीर्ष किंवा तमिळमध्ये मरगळीचा महिना डिसेंबर डिसेंबरपासून सोळा तारखेला सुरू होतो या महिन्याचं काय महत्त्व आहे वर्षाच्या ह्या वेळेत पृथ्वी सूर्याच्या सर्वाधिक जवळ असते तर हा सर्वात उष्ण महिना असायला हवा होता पण हा असा काळ आहे जेव्हा पृथ्वी सूर्यापासून लाजत असते आणि उत्तर गोलार्धात सूर्यविरुद्ध दिशेला असतो दक्षिण गोलार्धात हा सर्वात उष्ण काळ असतो वर्षाचा उत्तर गोलार्धात हा वर्षाचा सर्वात थंड काळ असतो कारण उत्तर गोलार्धात किंवा पृथ्वीचा उत्तरेचा भाग सूर्याच्या विरुद्ध दिशेला केंद्रित असतो पण तरी पृथ्वीजवळ असतो तर तपमानाच्या दृष्टीने सूर्याच्या जवळ असल्याने ज्या कोणामध्ये सूर्याची किरणं पृथ्वीवर पडतात ते खूप विखुरलेले असतात पण सूर्याची जी गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवर कार्य करत असते आत्ता सध्या ती सर्वाधिक आहे तर सर्वाधिक ओढ सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाची पृथ्वीवर या काळात कार्यरत असते तर हा मार्गशीर्षाचा महिना म्हणजे ती वेळ आहे जेव्हा यंत्रणेत संतुलन आणायचं असतं हे म्हणजे असं आहे जर काही सगळीकडे उडत असेल जर तुम्ही ते जरा ओढलं तर ते एका जागी केंद्रित होतं तर मार्गशीर्ष महिन्याचा हाच परिणाम पडतो मानवी यंत्रणेवर तो तुम्हाला मुळापासून ओढतो तर तो संतुलन आणि स्थिरता आणतो हे ओळखून की या काळात प्रत्येकाने संतुलन आणि स्थिरता आणली पाहिजे असे काही सराव आहेत योगिक प्रणालीमध्ये जे अनेक प्रकारे आपल्या संस्कृतीमध्ये रुजलेत हा तो काळ आहे जेव्हा पुरुष ती कामं करतील जी साधारणपणे स्त्रिया करतात आणि स्त्रिया ती कामं करतील जी साधारणपणे पुरुष करतात अशा अर्थाने तमिळनाडूमध्ये अशी पद्धत आहे की हा तो काळ आहे जेव्हा पुरुष नगर संकीर्तन करायला जातात म्हणजे पुरुष भक्तीचा सराव करू लागतात ते गातात गाणं आणि भक्ती याला बहुतांशी स्त्रीगुण मानलं गेलं तर पुरुष याचा सराव करतात स्त्रिया या काळात भौमितिक आकार बनवण्याचा सराव करतात भूमिती आणि पुरुषत्व यांचा खूप थेट संबंध आहे जर एखाद्या स्त्रीनं कुठली गोष्ट बघितली स्त्री नको म्हणायला समजा स्त्रीत्वाने काही पाहिलं तर त्याचं लक्ष स्त्रीत्वाचं लक्ष कायम त्याच्या रंग आणि रूपाकडे जास्त असतं जर पुरुषत्वाने काही पाहिलं तर त्याला कायम आधी त्याची भूमिती दिसते आणि त्यानंतर रंग आणि रूप तर हा तो महिना आहे स्त्रिया भूमितीचा सराव करतात कागदावर नाही पण घराच्या समोर संपूर्ण मार्गशीर्षाच्या महिन्यात प्रत्येक स्त्रीने भौमितिक आकार रेखाटायचे असतात पण आजकाल तुमच्याकडे साचे असतात त्याचा काही उपयोग नाही तुम्ही हाताने सराव केला पाहिजे कारण रंग आणि रूपापासून विशेषतः भौमितिक आकारांकडे लक्ष वळवणं हे एक सोपं रूप आहे एका ठराविक विज्ञानाचं त्याला संस्कृतीचा भाग बनवण्यासाठी सूर्याच्या जवळ असल्याने खालच्या दिशेला जी ओढ निर्माण होते त्यामुळे बिकम्स द मुलाधार चक्र सर्वात प्रबळ बनतं मुलाधार चक्र प्रबळ झाल्याने जीवनाची जतन करण्याची प्रवृत्ती शरीरामध्ये अधिक प्रबळ होते योग प्रणालीमध्ये आम्ही असं म्हणतो जेव्हा जतन करण्याची प्रवृत्ती बळावते हा काळ वाढण्याचा नाही आहे उत्तर गोलार्धातलं सगळं जीवन त्यांच्या सर्वात किमान स्तरावर आहे आत्ता सध्या झाडाची आणि वनस्पतींची वाढ आणि जर तुम्ही एखादी बी पेरली तर तुम्ही पाहू शकाल तर त्याची वाढ या काळात सर्वात हळू असेल केवळ तापमानामुळे नाही कारण खालच्या दिशेने एक ठराविक ओढ आहे तर वाढ खूप खूप वाढ एक प्रकारे थांबून ठेवली असल्यामुळे जीवन ऊर्जांमध्ये असलेल्या जडत्वामुळे हा तो काळ आहे जेव्हा शरीर स्वतःचं नुकसान भरून काढू शकतं हा तो काळ आहे जेव्हा शरीर स्वतःचं चांगल्या प्रकारे जतन करू शकत जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये जे जडत्व निर्माण होतं सूर्याच्या जवळ असल्यामुळे आणि चुकीच्या बाजूला असल्यामुळे सगळं काही खाली ओढलं गेल्यामुळे बीज चांगल्या प्रकारे अंकुरित होणार नाही हे ओळखून मार्गशीर्ष मार्गशीर्षाचा महिना ह्या काळामध्ये कुठलीच लग्न नसतात तामिळनाडूमध्ये अजूनही ही प्रथा चालू आहे कारण ही ती वेळ नाही आहे जेव्हा गर्भधारणा होऊ शकेल जे लोक कौटुंबिक जीवन जगत आहेत गृहस्थ गृहस्थ लोकसुद्धा या काळात ब्रह्मचर्य पाळतात ह्या काळासाठी यामुळेच यामुळे तुम्ही बघाल लोक डोंगराकडे जातात बेचाळीस दिवसांचं ब्रह्मचार्य पाळतात तिथे जाण्याआधी कारण हा गर्भधारणेचा काळ नाही आहे बीज तेवढं अंकुरित चांगलं होणार नाही जेवढं ते इतर कुठल्या काळात झालं असतं म्हणून योग्य प्रकारचे मनुष्य जन्माला घालण्याच्या शास्त्रात मार्गशीर्षाचा महिना गर्भधारणेचा नाही आहे याच्यासाठी संबंधित अनेक पैलू आहेत आपल्याला त्याच्यात जायची गरज नाही नाहीतर डिसेंबरमध्ये जन्माला आलेल्यांबद्दल पुष्कळ पूर्वग्रह निर्माण होतील <laughs> नाही डिसेंबरमध्ये जन्माला यायला हरकत नाही डिसेंबरमध्ये गडबडधारणा नको असं असलंच पाहिजे असं नाही आहे हे फक्त याबद्दल आहे की आपल्या जीवनाचा ताळमेळ पृथ्वीच्या नैसर्गिक हालचालींसोबत जुळवून आणायला पृथ्वीच्या चक्रांवर स्वार होता येण्यासाठी त्याच्याखाली चिरडून न जाण्यासाठी जीवनाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा मी जीवनाच्या उत्क्रांतीबद्दल बोलतो मी याबद्दल बोलत नाही आहे की माकडं मनुष्य कशी बनली मी याबद्दल बोलतो आहे की मनुष्यांना कसं आणखीन सुधारित मनुष्य बनवायचं सुधारित म्हणजे फक्त शारीरिकदृष्ट्या नाही फक्त मानसिकदृष्ट्या नाही पण एक जीवन म्हणून एक सुधारित जीवन एकाचं जीवन दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ असू शकतं का ही जरा अवघड गोष्ट आहे पण जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं दोन वेगळ्या वेगळ्या जीवनांचं तुम्ही पाहाल की एकाचं जीवन कसं कार्य करतं सामाजिक कृतीच्या संदर्भात नाही क्षमता आणि कौशल्याच्या संदर्भात नाही पण नुसतं या यंत्रणेच्या आत जीवन कसं काम करतं हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जातं योगाची संपूर्ण प्रणाली हे पाहते की कसं जीवनाला त्याच्या सर्वोत्तम क्षमतेला कार्य करायला लावायचं लोकांना वाटतं सर्वोत्तम म्हणजे मी सर्वात यशस्वी व्यक्ती बनेल का मी अमुक अमुक सेकंदात शंभर मीटर धावू शकेन का सुधारित म्हणजे तसं नाही सुधारित म्हणजे एवढंच जीवनाचा एक तुकडा म्हणून जो जास्त सुधारित आहे या आयामाबद्दल बोलण्यासाठी तसे काही शब्द नाहीत सामान्य भाषेमध्ये किंवा खास करून इंग्लिश भाषेमध्ये हे बोलण्याचा कुठला मार्ग नाही आहे कारण जीवन हे सर्वत्र एक समान आहे हो जीवन एक समान आहे पण ते जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतं जर तुम्ही त्याला संधी दिली तर ते आणखी चांगल्या प्रकारे काम करू शकतं जर तुम्ही त्याला संधी दिली नाही तर ते तेवढ्या ते चांगल्या प्रकारे काम करू शकणार नाही आपल्याला ते आवडो किंवा न आवडो ते तसंच आहे अगदी तेच तुम्ही हे पाहिलं पाहिजे एक खूप सुंदर उदाहरण आहे आमच्या स्पंदन हॉलच्या बागेमध्ये आम्ही दोन नागचाफ्याची झाडं लावली आहेत तिथे त्यापैकी एक आम्ही त्या दोघांची समान काळजी घेतली आहे एक मोठं होऊन त्याला फुलं आली आहेत दुसऱ्याचा कायम संघर्ष चालूच आहे त्यासाठी अनेक कारणं आहेत पण हे असं आहे त्याच घरामध्ये दोन मुलं जन्माला आली एक छान बहरून येतो त्याच्या आत दुसरा सगळीकडे धडपडत असतो कारण जीवन घडून येण्यासाठी त्याला एक अनुकूल वातावरण लागतं ते अनुकूल वातावरण निर्माण करणं आणि जीवनाला आणखीन चांगल्या प्रकारे घडण्याची संधी देणं वर्षाच्या या काळामध्ये या दिशेने सर्वात जास्त शक्यता असते तुम्हाला माहिती आहे तुम्हाला नक्कीच गोष्ट ही माहिती आहे कसे भीष्माचार्य थांबले होते देह सोडण्यासाठी दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होईपर्यंत कारण त्यांना दक्षिणेकडे ओढत असलेल्या या शक्तीपासून मुक्त व्हायचं होतं दक्षिण खाली म्हणजे दक्षिण समजलं जातं म्हणून जर शक्ती खाली ओढत असतील तर मुलाधार जास्त प्रबळ असेल जतन करण्याची प्रवृत्ती प्रबळ असेल त्यांना त्यावेळी देह सोडायचा नाही आहे त्यांना सूर्याने सरकायला हवं आहे अशा स्थितीमध्ये जिथे वरच्या दिशेने ओढ असेल त्यांच्या शरीरात त्यांचा जीव वरच्या दिशेने ओढला जात असेल जेणेकरून ते वरच्या स्तराला जाऊ शकतील व्यवस्थित पद्धतीने मार्गशीर्ष आध्यात्मिक साधकासाठी महत्वाचा आहे कारण या यंत्रणेमध्ये एक नैसर्गिक स्थैर्य आणतो खास करून जे लोक कुठल्याही प्रकारच्या आजारांपासून पीडित आहेत खास करून मानसिक असंतुलन हा संतुलन आणण्यासाठी चांगला काळ आहे कारण सूर्याची ऊर्जा आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती खाली ओढत असल्याने तुम्ही स्वतःला स्थिर बनवू शकता स्थिरता मिळवणं शक्ती वर ओढल्या जाण्याच्या आधी हे खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला वर ओढलं गेलं आणि तुम्ही तुमच्या आत स्थिर नसाल तर त्यातून असंतुलन निर्माण होईल तर ह्याला म्हणतात साधना पाद आणि हे शिखर आहे साधनेचं की जर तुम्ही यावेळी आवश्यक साधना केली साधारणपणे परंपरेमध्ये लोकांना या काळामध्ये ब्रह्ममुहूर्त चुकवायचा नसतो याचा अर्थ तीन वाजून चाळीस मिनिटांनी ते उठलेले असतात आणि पाण्याच्या संपर्कात राहण्यासाठी विविध प्रक्रिया असतात वेगवेगळ्या पद्धती सांस्कृतिक प्रथा आणि योगिक पद्धती आहेत पाण्याच्या संपर्कात राहायला कारण पाणी हा तुमच्यामधला सर्वाधिक घटक आहे आणि पाणी ही अशी एक गोष्ट आहे की जी इकडे तिकडे सांडू शकते जर तुमच्यातील पाणी योग्य अवस्थेत नसेल तर ते यंत्रणेमध्ये असंतुलन निर्माण करेल योगिक प्रणालीमध्ये जर कुठलं मानसिक असंतुलन असेल तर त्याच्याकडे कायम जलतत्व नियंत्रणाबाहेर गेलेलं पाहतं कारण जर तुमच्याकडे पाण्याने भरलेली टाकी असेल आणि जर तुम्ही हलवली तर ती इकडे तिकडे सांडेल जर तुमच्याकडे वाळू किंवा मातीने भरलेली टाकी असेल तर ती इकडे तिकडे सांडणार नाही म्हणून जलतत्व एखाद्या व्यक्तीमध्ये विविध स्तरांची असंतुलन निर्माण करतं जर त्यासोबत योग्य प्रकारच्या गोष्टी केल्या नाही तर तर परंपरेमध्ये पाण्याच्या संपर्कात राहण्याची अनेक पद्धती आहेत एक सोपी गोष्ट म्हणजे लोक मंदिरांच्या कुंडामध्ये जायचे सकाळी तीन चाळीसला डुबकी घेण्यासाठी हे नक्कीच चांगलं राहील आपण आपण आपली तीर्थकुंड लवकर उघडली पाहिजेत ह्या महिन्यात सोळा डिसेंबरपासून तेरा किंवा चौदा जानेवारीपर्यंत आपण ते, ते खूप लवकर उघडली पाहिजे ज्यांना त्याचा उपयोग करायचा आहे ते उपयोग करू शकतात आतल्या पाण्यामध्ये स्थिरता आणणं हे एक मोठं पाऊल आहे मानसिक संतुलन आणण्याच्या दिशेनं केवळ जेव्हा मानसिक संतुलन असतं आणि शारीरिक संतुलन आणि ऊर्जेचं संतुलन तेव्हाच तुम्ही वर चढण्याचं धाडस कराल अन्यथा एक पाऊल टाकल्यावर जर तुमच्या आतलं सगळं हलू लागलं तर तुम्ही फक्त मागेच पाऊल टाकाल असे कित्येक आध्यात्मिक साधक आहे जे सतत एक पाऊल पुढे एक पाऊल मागे एक पाऊल पुढे एक पाऊल मागे करतात कारण ज्या क्षणी ते पुढे पाऊल टाकतात त्यांना असंतुलन जाणवतं आणि ते मागे येतात हे कित्येक लोकांसोबत घडतंय कारण स्वतःला स्थिर करण्याच्या दिशेने पुरेशी साधना नाही आहे हा विशिष्ट महिना एक विलक्षण संधी देतो स्वतःला स्थिर करायला कारण पृथ्वी आणि सूर्याचं नातं यावेळी अशा प्रकारचं असतं की ते सर्वाधिक स्थैर्य निर्माण करतं स्थिरतेचा आणखी एक अर्थ म्हणजे जडत्व यात हालचाल नाही आहे ते एकाच जागी आहे तर तो एका प्रकारचं जडत्व निर्माण करतो आणि स्थिरतासुद्धा तर हा महिना स्थिरतेसाठी वापरला जातो आणि याच्या पुढचा महिना पौष महिना पुढे जाण्यासाठी वापरला जातो एकदा का तुम्ही स्वतःमध्ये पुरेशी स्थिरता निर्माण केली मगच तुम्ही हालचाल करण्याचं धाडस कराल जर तुम्ही सायकल चालवत असाल त्यावर तुम्ही संतुलित असाल तरच तुम्ही पुढे जायचं धाडस कराल नाहीतर तुम्ही स्टँड लावलेल्या सायकलवर बसून राहाल हो yes. <laughs> अनेक लोकांचं जीवन असंच घडतंय असंतुलनाच्या भीतीमुळे ते स्टँड लावलेल्या सायकलवर बसून राहतात मी पेडल मारू शकता तुमचा व्यायाम होऊ शकतो पण तुम्ही कुठेही जात नाही आहात तर मार्गशीर्ष महिना एक वरदान आहे जो विविध प्रक्रियांसाठी वापरला जातो दक्षिणेतल्या सगळ्या शिवमंदिरांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घडतात ह्या महिन्याच्या सोळा सतरा आणि अठरा तारखेला एक महत्वाचं पाऊल म्हणजे अरुद्र पूजा ज्या तिथे घडतात रुद्र म्हणजे गर्जना करणारा असा कोणीतरी जो खूप ऊर्जावान आहे ऊर्जावान म्हणण्यापेक्षा ती एक गर्जना आहे अरुद्र म्हणजे स्थिर गर्जना करणारा नाही नुसतं पूर्णपणे स्थिर अरुद्र म्हणजे जडत्वाचा सुद्धा संकेत देतो रुद्र म्हणजे हालचाल आणि सृष्टीची निर्मिती आरुद्र म्हणजे हालचाल नाही आणि एक ठराविक जडत्व प्रचंड जडत्व आहे या वर्षाच्या या काळामध्ये पण शहाण्या लोकांनी जे काही उपलब्ध आहे त्याचा उपयोग केला पाहिजे आणि आपल्याला स्थिरता आणण्यासाठी ठराविक स्तराचं जडत्व लागतं जेव्हा तुम्हाला स्थिरता आणायची असते तर पहिली गोष्ट म्हणजे वेग कमी करणं जर तुमचा तोल गेला तर पहिली गोष्ट म्हणजे वेग कमी करणं तरीही ती एक वेळ आहे जेव्हा सगळं काही मंदावतं आणि लोकांना याचा उपयोग करायचा असतो आणि म्हणूनच मार्गशीर्षाचा हा महिना आध्यात्मिक साधकाच्या आयुष्यात महत्त्वाचा बनला आहे